रॉयल चेंबूर दोन सुरेश सरोज पुढा पहिल्याच बॉलवर कट केला गेलाय आपण पहिला तर पाण्यासारखी असणार आहे काही बॉलवर बॉलला कट केला गेलाय पहा तुम्ही गेले क्वालिफाय झालेत टॉप इज फोर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉल आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली गेले एक रन मिळेल या बॉलवर तर बॅटची कडा घेतली गेली दांडी गोल केली गेली आहे गुड बॉलिंग या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बाईट आणि प्लस एक म्हणजे या बॉलवर देखील टॅप केलंय हा बॉल सेपआउट झाले आपण पाहिलं लेक्चर दिशेला खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतो दाखवलं पुन्हा एकदा एक संपूर्ण मुंबई इंडियन क्रिकेटचं लक्ष आहे काही बॉलवर आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न डॉट बॉल स्थानिक तंत्रचा हाफ आहे खुला गट आहे अशी खूप चांगलं आयोजन याही बॉलवर सुरू केलं गेलं मतांग यांच्या माध्यमातून डॉट बॉल या चॅनलवरील क्रीडा स्पर्धा पाहू शकता घर बसल्या काही बॉलवर आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी पायकेटला मतांग काही बॉलवर बॅकफूटला आले हातभर चेंडूला वळवला खूप चांगला बॉल काही बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट प्लस पुन्हा एकदा आनंद सज्ज होतात बॉलिंगसाठी विकेटला मतांग खेळून खेळण्याचा प्रयत्न बॉलला वळवला गेलाय एक रन मिळतीय दुसरी ओव्हर आहे आनंद पुणे सज्ज होता बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला मतांग आहेत काही बॉलवर एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे मॅच खेळवली जाईल काही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टॅप केला गेलाय चांगला मध्ये काही बॉलवर आपण पाहिलं तर बळवला गेलाय खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला अंश यांच्या काही बॉलवर आपण पाहिलं तर एक रन मिळतीये एक बॉलिंगसाठी पुन्हा एकदा घनश्याम शिंदे पुढून खेळण्याचा प्रयत्न एक रन मिळेल पहिले बॉलर आता पिछे चले जाता नाही काही बॉलवर अनोखा स्टाईलचा फटका पाहायला मिळाला अरुण यांच्या काही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा चांगला स्ट्रोक तीन ओव्हर खूप महत्वपूर्ण ओव्हर असणार आहे पहिल्याच बॉलवर स्टेप आउट झाले जरूर विथ स्पिन फटका फसला गेला आणि मतांग यांना मैदान सोडा दिवेश पहिलाच बॉल स्टेप आउट झाले तिथे आपण दर्शक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न खूप चांगली फेकी पाहायला मिळाली पवन डोरा कामगिरी करावी लागेल त्या बॉलवर पहा काय बॉलला वळवलं गेलं होतं रितेश गवळ यांचीच ओळख आहे अगदी पाहायला मिळाला काही बॉलवर स्टेप आउट झाले तर जर आपण पाहिलं तर दोन्ही पुढे जाईल धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकी होती आहे करण पाटील काही बॉलवर आपण पाहिलं तर अरुण चांगला फटका महत्वाचा असणार आहे इथे मात्र जाणून घेत याही बॉलवर आपण पाहिलं तर एक रन कंप्लीट केली गेली आहे 23 टार्गेट हाई बॉल पहिलाच बॉल खूप चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल केला गेलाय रन जर आपण पाहिलं तर जयशे धावफलक काही बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला मतांग यांच्या काही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रन झालाय दौसाई कडून कोण क्वालिफाय होणार त्यावर देखील नजर आहे त्या जर्मने चांगला फटका पाहायला मिळाला करण काही बॉलवर आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटचा स्ट्रोक पाहायला मिळाला बॉल थोडासा उडाला संघ आणि एक चांगली कामगिरी काही बॉलवर परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय गोलंदाज पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर टॅप केला गेला घनश्याम यांच्या माध्यमातून रिद्ध स्पिन बॉल आत्मेला काही बॉलवर चेपडवर खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय पहा एक एक डॉट बॉल मॅच मध्ये स्पर्धेचा काही तास शिल्लक आहेत कोण चॅम्पियन ठरणार आहे काही बॉलवर आपण पाहिलं फ्लिप केलं गेलं खूप चांगला फटका पाहायला मिळाला करण यांच्या माध्यमातून कोणीसाठी पुन्हा एकदा अरुण स्ट्राईक केला करण पाटील बॉल थोडासा खाली बसतो इथे संधी निर्माण झाली यसनो यसनो आणि महत्वपूर्ण विकेट अत्र हाताला लागतीये स्टेप आउट झाले इथे आपण पाहिलं तर
पण चांगली लाऊड अपील केली गेली आहे. एक रन. काही बॉलवर आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली एक घनश्याम यांनी. धावपळा पुन्हा एक पुढे जाईल दहा धाव. काही बॉलवर टेप आउट झाले. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावची चरोबामध्ये आपण पाहिलं तर आनंद धावपळा आपण पाहिलं तर पाईप बॉल. काही बॉलवर टेप आउट होत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. मॅच मध्ये थोडस अंतर वाढलंय त्यामुळे टेपी जमानचं टार्गेट आहे. काही बॉल आतमध्ये आलाय. अनुकष्टांनी टॅप केलं गेलं. एक रन मिळेल. परशवाडी विभागात आपण पाहायला मिळतंय. शांतीदेव मित्र मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर स्टेप आउट झाले. एक रन मिळेल तिकडे. हे देखील आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन निरंजन प्रयत्न करतायत एक रन फिरवण्याची. परंतु इथे अभिषेक देखील आपल्या शैलीचा वापर करतील. तिकडे आपण पाहिलं तर पहा बॉल अडवला गेलाय जेणेकरून स्ट्राईक रोटेड होईल कंश आहे. परंतु अभिषेकची ही खूप बॉल महत्वाची आहे. आई बॉल टेप आउट झाला. काय फटका खेळला गेलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला नीरज यांच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळा नीरज साठी. काय फटका खेळला गेलाय अप्रतिम. आणि पहा हेच क्रिकेट आहे. अगदी कृपया ठरवून टाकली आहे. धाव्याची गरज आहे. परंतु टॉस विनच्या जोरावर रॉयल चेंबूर संघ ही मॅच जिंकू शकतो आणि ही मॅच जिंकली आहे रॉयल चेंबूर संघ. नीरज साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत काय बॅटिंग केली नीरजने. अपलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. एक चांगला स्ट्रोक खेळत असताना संघ आपला पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतो. वेल प्ले.